रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। प्राथमिक शिक्षक बँकेच्या 17 जागांसाठी तिन्ही पॅनेल मधील 51 उमेदवारांचे तर 6 अपक्ष उमेदवारांचे चुरशीचे मतदान झाले। राधानगरी तालुक्यात 98%, करवीर तालुक्यात 95%, कागल केंद्रावरती 99%, गगनबावडा तालुक्यात 97.16%, याचबरोबर इतर तालुक्यातही अत्यंत चुरशीने मतदान झाले। या निवडणुकीसाठी सहकार विभागाने 135 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। गेले 15 दिवस प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्तेच्या खुर्चीसाठी शिक्षकांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करून बँकेचा लोखाजोखा जाहीर केला, त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली। त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत शिक्षणाबरोबरच राजकीय धडे ऐकावयास मिळाले। सत्तारूढ पॅनेलच्या विरोधात आपलं पुरोगामी समिती संघ, समविचारी परिवर्तन पॅनेल आणि राजश्री शाहू स्वाभिमानी शिक्षण आघाडी असा तिरंगी लढत झाली। सत्तारूढ गटाची विमान, पुरोगामीची छत्री, शाहू आघाडीची कबशी हे चिन्ह आहे। सोमवारी कोल्हापुरातील रमणमळा येथे होणाऱ्या निकालाकडे साऱ्या गुरुजनांचे लक्ष लागले आहे। आर के न्यूज प्रतिनिधी, पत्रकार सागर धुंद्रे। ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।